उनको अधिकार दिया है, वो अधिकार को वो लोग मिसयूज़ कर रहे हैं, वो अधिकार को चलाना छोड़कर गुंडागर्दी, रेट बढ़ाना, लोगों को डराना और आम आदमी को तकलीफ देने का काम कर रहे हैं, उसको हम विरोध करना चाहते हैं। आगे आने दिनों में कांग्रेस उनका नीति चेंज नहीं करे बोले तो हम चुप बैठने वाले नहीं हैं। इससे ज्यादा हम होराट करेंगे, इससे ज्यादा स्ट्राइक करेंगे, कर्नाटका बंद भी कराएंगे हम लोग। दिस वीडियो प्रेजेंटेड बाय पीस इस्लामिक इंटरनेशनल स्कूल ब्रांच हगरगा रोड एंड मिसबा नगर गुलबर्गा। स्टूडेंट्स गेटिंग एजुकेशन फॉर बोथ द वर्ल्ड्स बेस्ट एकेडमिक इंग्लिश एजुकेशन डिप्लोमा इन अरबिक 2023 एडमिशन स्टार्टेड। कॉन्टैक्ट एंड विजिट स्कूल फॉर मोर डिटेल्स। ಸುಳ್ಳು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟು ಅಧಿಕಾರಕ್ಕಿಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ, ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯಗೆ, ಸರ್ಕಾರಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯಗೆ। आज आप देख सकते हैं कलबुर्गी में भारतीय जनता पार्टी नगर और ग्रामांतर के तरफ से हम लोग एक स्ट्राइक कर रहे हैं। ये स्ट्राइक अगेंस्ट कांग्रेस जो हमारे कर्नाटका में जनता ने आशीर्वाद दे के उनको अधिकार दिया है, वो अधिकार को वो लोग मिसयूज़ कर रहे हैं, वो अधिकार को चलाना छोड़कर गुंडागर्दी, रेट बढ़ाना, लोगों को डराना और आम आदमी को तकलीफ देने का काम कर रहे हैं। पहली बात बोलना चाहता हूं, परसों आप देख सकते हैं बेंगलोर में कुछ लोग पकड़े गए जो हैं, उनके पास RDX, सैटेलाइट फ़ोन, गन्स, बुलेट्स वो सब था। उसको हम लोग पूरा भारत ने, पूरा विश्व उसको टेररिस्ट बोल रहे हैं, बट हमारे होम मिनिस्टर जी बोल रहे हैं, अभी तनिक चल रहा है तो अभी हम कुछ डिसीजन नहीं पहुँचे बोल रहे। बहुत अफसोस की बात है, अगर यही कोई हमारे भारतीय जनता पार्टी का कौन से तो एक हिंदू कार्यकर्ता, कौन सा तो एक संघ का आदमी के पास एक एक स्टिक, एक डंडा मिला तो भी वो लोग क्या बोलते हैं, ये टेररिस्ट है। तो जिन लोगों के पास इतना मिला है अभी भी आप उनको टेररिस्ट नहीं बोलना चाह रहे, बोले तो आपके वोट बैंक के लिए, आप उनको सपोर्ट करने के लिए, मिसयूज करने के लिए आप ये बोल रहे हैं। तो आगे आने वाले दिन में कर्नाटका में टेररिज्म बढ़ेगा मेरे को लग रहा है। सेकंड पॉइंट, 10 हमारे MLA को सस्पेंड करे जो है, ये कहाँ का नया है, ये कहाँ का नीति है, मैं पूछना चाहता हूँ। आप ही लोग बोलते हैं हम अंबेडकर के साहब के संविधान पे चलते हैं, तो ये क्या कर रहे हो, तो ये बहुत गलत कर रहे हैं आप लोग। हमारे पूरे MLA को भार डालकर आप लोग पूरे बिल पास कर रहे हैं, तो ये सही नहीं है बोलना चाहता हूँ। हमारे एक जैन स्वामी जी का मर्डर हो गया, अभी भी उसमें कुछ डिसीजन नहीं हो गया, तो इस किस तरीके में जा रहा है मैं पूछना चाहता हूँ। अब हमारे दूध का रेट बढ़ा रहे हैं, बस का फेयर बढ़ा रहे हैं, इलेक्ट्रिसिटी का फेयर बढ़ा है, तो ऐसा करते करते मैं पूरे कर्नाटक के लोगों को बोलने चाह रहा हूँ, आप जो भरोसा कर उनको जो सपोर्ट कर जिताए सो है, ये आपके जेब काट रहे हैं, ये आपके बैंक बैलेंस कम करेंगे, ये आप ही को तकलीफ होने वाला है। तो इसलिए ये किलो पॉइंट्स में, बहुत ही पॉइंट्स में हम लोग, ये जो कांग्रेस एक डिफरेंट स्टाइल से काम कर रहा है उसको हम विरोध करना चाहते हैं। आगे आने दिनों में कांग्रेस उनका नीति चेंज नहीं करे बोले तो हम चुप बैठने वाले नहीं हैं। इससे ज़्यादा हम होराट करेंगे, इससे ज़्यादा स्ट्राइक करेंगे, कर्नाटका बंद भी कराएंगे हम लोग। आपका ये जो मॉडल चल रहा है ये बंद करना चाहिए और लोगों के परवाह रहना है, लोगों को सपोर्ट रहना, जो 5 स्कीम का वादे किए उसके ऊपर आप काम करिए, उस स्कीम को लागू डालिए बोल के मेरा बोलना चाहता हूँ आपको। कांग्रेस लागू करें सर 5 स्कीम, उसके अलावा गृहलक्ष्मी का नहीं नहीं कहाँ हुआ है, जस्ट बोल रहे हैं किधर में, सब पेपर में है, कौन सा भी चालू नहीं हुआ। अब हम भी वेट कर रहे हैं, कितने लोग हमारे कॉन्स्टिट्यूंसी में, हमारे साउथ के कॉन्स्टिट्यूंसी में लोग पूछ रहे सर कब आएगा पैसा, बोले आप तो वोट डाले उनको आएगा पैसा, वेट करो 100% आएगा, इतना अर्जेंट क्या है, अभी सिर्फ 3 महीना हो रहा है, वेट करेंगे आएगा आपका पैसा बोल के मैं बोलना चाहता हूँ। कांग्रेस सिर्फ झूठ बोलता है, सबको पता है, देखेंगे आने वाले दिन में क्या क्या करेंगे वो लोग, इलेक्ट्रिसिटी रेट क्यों बढ़ा रहे वो लोग। तो यही बोलना चाहता हूँ, सिर्फ कांग्रेस डायरेक्ट इनडायरेक्टली लोगों का, हमारे भारत कर्नाटका के जो भी लोग हैं उनका जेब काट रहे हैं इनडायरेक्टली रेट बढ़ा के। थैंक यू। कर्नाटकदल्लि ಜನ ವಿರೋಧಿ, ರೈತ ವಿರೋಧಿ, ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ, ದಲಿತ ವಿರೋಧಿ, ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ನಡೆಗಳನ್ನು ಖಂಡಿಸಿ
ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಒಂದು ಸದನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ 10 ಜನ ಶಾಸಕರನ್ನು ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧವಾಗಿ ಅವರನ್ನು ಹೊರಗಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ತು. ಈ ರೀತಿಯ ಗುಂಡಾ ರೀತಿಯ ವರ್ತನೆ ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಬಿಟ್ಟಿ ಭಾಗ್ಯಗಳನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಒಂದು ಸುಂಕವನ್ನು ಏರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಈಗಾಗಲೇ ಜನ ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯಿಂದ ತತ್ತರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯುತ್ತಿನ ಬೆಲೆ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಳ ಆಗಿದೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇವತ್ತು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಜನರಿಂದ ಹಣವನ್ನು ವಸೂಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋಂಥದ್ದಕ್ಕೆ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಈಗಾಗಲೇ ಜನ ಬೇಸತ್ತಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ರೈತರು ಆತ್ಮಹತ್ಯೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 48 ಜನ ರೈತರು ಈ 2 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ರೈತರ ಆತ್ಮಹತ್ಯೆಯನ್ನು ತಡಿತಕ್ಕಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಟಿಲ್ಲ. ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಪೊಲೀಸರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯ ಆಳ್ಮಕ್ಕಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾನೂನಿನ ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕಂತ ಪೊಲೀಸರು ಇವತ್ತು ಮಂತ್ರಿಗಳ ಕೈಗೊಂಬೆಯಾಗಿ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಜನಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಪೊಲೀಸರು ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಕೂಡ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಳಿಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಈ ಜನವಿರೋಧಿ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಮತ್ತು ಭಯೋತ್ಪಾದಕರನ್ನು ಬೆಂಬಲಿಸುವ ನಿಲುವನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇವತ್ತು 1 ದಿವಸದ ಸಾಂಕೇತಿಕ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೇನೆ. This video presented by Peace Islamic International School Branch Hagraga Road and Misbah Nagar Gulbarga. Students getting education for both the worlds. Best academic English education. Diploma in Arabic. 2023 admission started. Contact and visit school for more details.